प्रकल्पग्रस्त दाखल्यांसह विविध मागण्यांची पूर्तता न केल्यास 15 ऑगस्ट रोजी झेंड्याखाली शेतकरी उपोषण करतील असा इशारा समाजसेवक बबन कसरे यांनी दिला आहे. वारणा कालव्यातील व वाकुडे बुद्रुक योजनेसाठी संपादित झालेला खिरवडे हातगावसह पणुमरे विभागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला प्रतिगुंठा 1 लाख रुपये द्यावा, शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखले द्यावेत यासह अन्य मागण्यांची पूर्तता 15 दिवसात करावी, अन्यथा 15 ऑगस्ट दिवशी झेंड्याखाली शेतकरी उपोषण करतील असा इशारा समाजसेवक बबन कसरे यांनी दिलाय. ते शिराळा तालुक्यातील पणुमरे वारुण येथील ज्योतिर्लिंग मंदिरात शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत बोलताना कसरे म्हणाले की वारणा कालवा 1985 साली मंजूर होऊन पूर्णत्वास येऊन 40 वर्ष उलटली तर वाकुडे बुद्रुक योजनेस 20 वर्षांचा कालावधी लोटलाय. तरी अद्याप प्रशासनाने मोबदलासाठी कोणतीच कारवाई केली नाही. प्रशासन निवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून यावत 15 दिवसात प्रशासनाने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी, अन्यथा 15 ऑगस्ट दिवशी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. चांदोली धरण व वाकुडे उपसा सिंचन योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नसून प्रकल्पग्रस्त दाखलेसुद्धा मिळालेले नाही. यास्तव आज दिनांक 23/7/2019 रोजी पणुमरे येथे ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. सदरवेळी शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याचे व प्रकल्पग्रस्त दाखले न दिल्याचे शासनाच्या विरुद्ध रोष प्रकट केला. यास्तव शेतकरी अत्यंत उग्र रूप शेतकऱ्यांनी अत्यंत उग्र रूप धारण केलेले असून कोणत्याही वेळेला आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. यास्तव 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल तड लावली नाही तर 15 ऑगस्ट रोजी शेतकरी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या समोरील झेंड्याखाली उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असे शेतकऱ्यांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे.